मॉर्निंग। आज अपन पाहणार आहोत यूनिट नंबर सेकंड, एरे फंक्शन एंड स्ट्रिंग। ओके, एरे फंक्शन एंड स्ट्रिंग। अपन यूनिट नंबर फर्स्ट मध्ये बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग ऑल कन्सेप्ट पाहिलेले आहेत। तर आपण यूनिट नंबर सेकंड मध्ये पाहत असताना व्हाट इज मीन बाय एरे, व्हाट इज मीन बाय फंक्शन, व्हाट इज मीन बाय स्ट्रिंग। तर एरे पाहत असताना एरे कसा क्रिएट केला किंवा करायचा, मग त्याचा इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा, त्या एरेच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, तो एरे ऍक्च्युअल मध्ये प्रोग्राम मध्ये कसा इम्प्लिमेंट करायचा, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण एकत्रित पाहणार आहोत। देन फंक्शन त्यातला सब युनिट आहे, फंक्शन फंक्शन कसा डिफाइन करायचा, व्हाट इज बाय फंक्शन, त्याचं डिक्लेरेशन कसा असेल किंवा कॉलिंग फंक्शन, फंक्शन कॉल कसा करायचा, हे पाहायचं आहे। एन स्ट्रिंग, स्ट्रिंग पाहत असताना व्हाट इज मीन बाय स्ट्रिंग, स्ट्रिंग म्हणजे काय, देन स्ट्रिंग कसा यूज करायचा प्रोग्राम मध्ये, स्ट्रिंग कशी क्रिएट करायची किंवा डिक्लेअर करायची, स्ट्रिंगच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, त्या मेथड्स प्रोग्राम मध्ये कशा यूज करायचे, त्याचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं आहे, हे आपण हे तीन सब युनिट्स सेकंड युनिट मध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये फर्स्ट म्हणजे एरे, सेकंड फंक्शन, थर्ड म्हणजे स्ट्रिंग। ठीक आहे, तर या तिन्ही कन्सेप्ट तुम्ही अगोदरच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये यूज केलेल्या आहात किंवा पाहिलेल्या आहात। ठीक आहे, या तिन्ही कन्सेप्ट तुम्ही पाहिलेल्या आहात। व्हॉट इज बाय एरे, मग एरे म्हणजे काय, तर एरे म्हणजे आपण काय पाहिलं होतं, एरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस इलेमेंट। ओके, एरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस इलेमेंट। होमोजिनियस इलेमेंट म्हणजे काय, तर सिमिलर डेटा टाइपचे इलेमेंट्स एरे मध्ये स्टोअर करून ठेवले जातात, बरोबर आहे। सेम टाइपचे एक तर इंटीजर तर इंटीजर टाइपचे, फ्लोट तर फ्लोट टाइपचे इलेमेंट्स असतील, एक तर स्ट्रिंग टाइपचे किंवा कॅरेक्टर टाइपचे। ठीक आहे, सेम डेटा टाइपचे असणारे इलेमेंट्स आपण स्ट्रिंग मध्ये स्टोअर करून ठेवतो, हे सॉरी एरे मध्ये स्टोअर करून ठेवतो, हे सर्वांना माहित आहे। ठीक आहे, मग एरे मध्ये कोणकोणते एरेचे टाइप्स आहेत, तर आपण जसं पाहिलं एरे मध्ये एक तर सिंगल डायमेन्शनल एरे, मल्टी डायमेन्शनल एरे, सिंगल म्हणजे वन डायमेन्शनल एरे, टू डायमेन्शनल एरे आणि मल्टी डायमेन्शनल एरे, हे तीन टाइप्स पडतात एरे मध्ये। ठीक आहे, एक तर वन डायमेन्शनल एरे, टू डायमेन्शनल एरे आणि मल्टी डायमेन्शनल एरे। ओके, तर हा एरेचा टाइप झाला। तर एरे मध्ये सिंगल डेटा टाइप्स आपण स्टोअर करून ठेवतो, मग एरेची सुरुवात कशी असते, तर तुम्ही पाहिला असाल एरे म्हणजे काय, तर इतर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये देखील पाहिलेलं आहे, सेम आपण स्ट्रक्चर मध्ये एरेची कन्सेप्ट पाहतोय। तर एरेची इंडेक्स पोझिशन ही झिरो पासून असते, एरे स्टार्ट कुठून होतो, झिरो पासून स्टार्ट होतो, झिरो वन टू थ्री फोर, एरे दिस इज द इंडेक्स पोझिशन, दिस इज द इंडेक्स। ओके, आणि दिस इज द व्हॅल्यू, 10, 20, 30, 40, 50, दिस इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू। ओके, आता एरेची जेव्हा आपण लेंथ काढतो, लेंथ फाइंड करतो, तर लेंथ काढताना कसं करतो, टोटल साईज मायनस वन। ओके, तर मायनस वन काय करतो, कारण एरेची जी इंडेक्स पोझिशन आहे ती झिरो पासून स्टार्ट होते म्हणून। ठीक आहे, तर मी थेरटिकल काही कन्सेप्ट सांगतो एरेच्या, आपण आज पाहणार आहोत कोणता पॉइंट आहे, एरे इज अन ऑब्जेक्ट दॅट कॅन बी स्टोर्ड अ कलेक्शन ऑफ आयटम। ओके, एरे इज यूजफुल टू स्टोर लार्ज डेटा ऑफ सेम टाइप्स ऑफ इलेमेंट, लार्ज डेटा सेम टाइपच्या इलेमेंटचा एरे मध्ये स्टोर करून ठेवतो। देन स्टोरिंग डिटेल्स ऑफ 100 स्टुडंट, 100 विद्यार्थ्यांचे डिटेल्स आपण एरे मध्ये स्टोर करून ठेवू शकतो, हे आपल्याला माहिती आहे। ओके,
देन अरे साइज और इंडेक्स ऑफ अरे इज स्टार्टिंग फ्रॉम जीरो पोजीशन. देन अरे मध्ये नंबर्स स्ट्रिंग बुलियन इत्यादि वैल्यू आपण स्टोर करू ठेवू शकतो इन अरे. ओके देन अरे मध्ये एक महत्त्वाचा पार्ट येतो तो डिक्लेरेशन. डिक्लेअर अन अरे कसा डिक्लेअर करना आहो तर अरे डिक्लेअर करण्याचे दोन वे आहेत, दोन मार्ग आहेत, दोन पद्धतीने आपण अरे डिक्लेअर करू शकतो. फर्स्ट वन म्हणजे बाय अरे न्यूट्रल. बाय अरे स्क्रिप्टिंग लैंग्वेज. ओके स्क्रिप्ट लैंग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट वेब टाइप इज इक्वल टू टेक्स्ट स्लैश लेंथ फाइंड करते हैं.
इन लेंथ ऑफ एरे इज इक्वल टू प्लस प्लस ए डॉट लेंथ. This is the method of array. Length is a method of array class. This simple array check method is the array that we use here. Then script close कर दिया. Script close के लिए then yes change that close कर. Okay. This is the simple way by using array literal. Okay. फर्स्ट में एरे म्हणजे काय तुम्हाला समजलं. एरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजेनियस एलिमेंट. सेम टाइपचे एलिमेंट जेव्हा एरे मध्ये आपण स्टोर करतो दॅट मीन्स एरे. ओके, एरे होल्ड करून सेम टाइपचे एलिमेंट घेतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रिंग प्लस बुलियन प्लस तुम्ही इंटीजर टाइपचे एलिमेंट जर काही एंटर करायला गेला किंवा स्टोर करून ठेवायला गेला तर होणार नाही. त्याच्यासाठी वेगळी कन्सेप्ट आहे जी आपण जावा मध्ये पाहिलेली. That means vector concept पाहिजे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सिंगल डेटा टाइपचे एलिमेंट्स आपण यूज करतो. तर अरे झाला डिक्लेअर अरे कसा करायचा मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, व्हेरिएबल नेम देन अरे नेम इज इक्वल टू व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 व्हॅल्यू 3 डॅट 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 व्हॅल्यू जन नंबर ऑफ व्हॅल्यूज याच्यामध्ये. दिस इज अ सिंटॅक्स. आणि सिंपल आपलं एक एक्झाम्पल पाहिलं ज्याच्यामध्ये जे अरे डिक्लेरेशनचा पार्ट मध्ये बाय अरे लिटरल हा एक पार्ट आहे ज्या पद्धतीने आपण अरे डिक्लेअर करू शकतो. तर त्याचा प्रोग्राम लिहित असताना अरेचा डेमो स्क्रिप्ट लँग्वेज जावास्क्रिप्ट टेक्स्ट जावास्क्रिप्ट टेक्स्ट वेअर इज अ डेटा टाइप इज अ डेटा टाइप व्हॅल्यू इंटीजर आहे. दिस इज अ डेटा टाइप ऑल्सो इंटीजर. ठीक आहे, वेअर इज अ अरे इज अ अरे नेम. ओके, एंड दिस इज द व्हॅल्यू पास केलेली आहे. आणि डॉक्युमेंट आर ट्राइंग मध्ये लेंथ ऑफ अरे ए डॉट लेंथ जी की ए अरे आहे त्याची लेंथ फाइंड करण्यासाठी ए डॉट लेंथ. दिस इज अ मेथड ऑफ अरे. लेंथ ही मेथड आहे अरे क्लास जी इनबिल्ट अरे प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, हा सिंपल प्रोग्राम झाला तुमचा व्हाय यूजिंग अरे लिटरल. देन आता सेकंड वे कोणता आहे? आता व्हाय यूजिंग अरे लिटरल सांगितलं. ठीक आहे, तर प्रोग्राम सेम राहून देत फक्त थोडस चेंजेस आहे त्याच्यामध्ये. मी आता इथंच पुढे देतो दुसरा वे डिक्लेरेशन ऑफ अरेचा. बाय क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ अरे बाय क्रिएटिंग इन्स्टन्स ऑफ by creating instance of array. Okay, by creating instance of array, array चा instance create करून आपण array declare करू शकतो. तर this is the way where this is the data type array name is equal to new array. Syntax लक्षात आला? Where और data type where array name is equal to new, this is the keyword new array. Okay, then bracket. This is the way to declare or to create by creating instance of array. Array is an instance of a, yeah, but then, that is the way to create.
where rname is equal to new n. ओके सर त्याचे एग्जांपल पाहूया आपण. ओके आता त्याचे एग्जांपल पाहत असताना आपण काय करणार आहोत बघा. इथे सिंपल आपण काय केलं होतं व्हॅल्यू पास केल्या होत्या. तो व्हॅल्यू पास केल्या होत्या मगाच्या प्रॉब्लेममध्ये. आता याच्यामध्ये काय करतोय व्हॅर ए इज इक्वल टू न्यू आणि अरे सिंपल बाय क्रिएटिंग इंस्टेंस ऑफ अरे. ओके तो त्याचा सिंटॅक्स पाहिला व्हेअर अरे नेम इज इक्वल टू न्यू अरे. त्याचा सिंपल प्रोग्राम अरे डेमो प्रोग्राम सेम फक्त मगाशामध्ये काय केलं होतं व्हॅल्यू पास करत राहिलो. आताच्या इथे काय करतो डायरेक्ट साईज घेतली व्हॅल्यू पास केलेलं नाही डायरेक्ट काय केले साईज स्पेसिफाय केली म्हणून व्हेरिएबल ने a is equal to new array size which pass ke liye simple length of array a dot length method use ke liye which hum log ki array ki length display hui output la. theek hai array ki length display hui theek hai ha ek way zara ye doni samajh aase mi kya jane to paha array mhanje kya de array kasa declare karaycha अरे डिक्लेअर करण्याचा दोन वे आहे. एक म्हणजे बाय क्रिएटिंग इंस्टन्स दुसरा म्हणजे बाय अरे रिटर्न. बाय अरे रिटर्नला मी सांगितलं डायरेक्टली व्हॅल्यू पास करायच्या आणि बाय क्रिएटिंग इंस्टन्स ऑफ अरे त्याला सिंपल डायरेक्टली अरेची साईज स्पेसिफाय करायची. ठीक आहे तर हा दोन्ही वे झाले अरे डिक्लेरेशन इतरपर्यंत कोड कॉमन झालेला आहे सर्व प्रोग्राम साठी.
आता अरे इनिशियलाइजेशन, अरे इनिशियलाइजेशन बघा व्या ए इज अरे इज इक्वल टू न्यू इज इक्वल टू न्यू देन अरे न्यू अरे इन ब्रैकेट सी सी प्लस प्लस देन जावा then talking about light length of array is equal to plus a dot then then script close kala ani test kala close okay this is a simple example of initialization on array code common hai pehle 5 lines then tumcha array initialization this is your array initialization array initialization idha kelela hai kay kele baka pair a is the array is equal to new by is equal to new keyword tumhi memory allocate karta hai tela theek hai memory allocate karta tumhi tya je ka array mdhe value pass kele tela tumhi by using new keyword tumhi value memory location allocate karu shakta a is equal to new array and tyachya varti initialization to value pass kele c c++ java ruby this is the programming language value pass kele and simple document of life ne length of array find kelele hai apan print karnar aho a dot length sign a dot length it is the method of array and tumcha fakt this process is array initialization array initialization process this is a sentence ta padhatene tumhi array initialize karu shakta theek hai simple array declare karacha how to means sign it array madhe homogeneous elements array madhe store karu thevto same type che elements array madhe store karu thevto tar te kevya nantar te yacha nantar jo array size aapala find karayche tar length cha through length method na apan array size apan find karu shakto tar array declaration madhe don parts yetat by let creating instance of array ani literal by using literal ओके okay. वैल्यू पास इनिशियलाइजेशन ठीक है एवढं समजलं असेल तर थोडंस घरी प्रॅक्टिस करून पाहा प्रोग्रामची आणि थोडेसे मूव्स करू शकता थँक्यू।